हल्ले जितकी क्रेज एका सेलिब्रिटीची असते तितकीच क्रेज रील स्टारची आहे आणि असाच एक रील स्टार आज आपल्यासोबत आहे ज्याच्या व्हिडिओज मी पुणेकरांनाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात त्या लोकांना वेड लावलाय एक फेमस कंटेंट क्रिएटर युथ आयकॉन अथर्व सुदामे आज आज आपल्यासोबत आहे आणि आपण त्याच्याशी आज खूप गप्पा मारणार आहोत अथर्व तुझं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप खूप स्वागत हॅलो थँक्यू बरं नुकताच तू आता वर सात लाखांचा आकडा पार केला आहे त्यासाठी तुझं खूप अभिनंदन धन्यवाद आणि कसं वाटतंय सात लाख पार झालेत तुझे नाही चांगलं वाटतंय की कधी विचार केला नव्हता की एवढे आकडे माझेही कधी प्रोफाईलवर दिसतील पण छान वाटतं की एवढी लोक आपल्याला बघतायत फॉलो करत आहेत त्यांना आपलं काम आवडतंय तर छान वाटते हल्ली कंटेंट क्रिएटरला खूप मागणी आहे अनेक लोक कंटेंट क्रिएट करून व्हिडिओज बनवून स्टार होत होतात आणि तूही त्यातनंच आता आलेला आहे तर याची सुरुवात कशी झाली सुरुवात म्हणजे मी आधी थिएटर करायचो आणि त्याच्यानंतर मी गाण्याचे कार्यक्रम करायचो तर ते होतच फक्त टाकण्याचं माध्यम म्हणजे पोस्ट करण्याचं माध्यम इंस्टाग्राम आहे आणि त्याच्यातनं ते टाकत गेलो आणि आता लोक बघतायत आता एक फॉलोअरपासनं सात लाख फॉलोअर्स पर्यंतचा प्रवास तुझा कसा होता नाही तसं म्हणलं तसं काही विचार कधी केलाच नव्हता आणि एक फॉलोअर म्हणजे हे अकाउंट माझं काही कधी पब्लिक किंवा असं कधी काही नव्हतंच ते मी प्रायव्हेट अकाउंट होतं कितीतरी दिवस त्याच्यानंतर मग ते कळायला लागलं की अरे याच्यात लोक पण आपल्याला बघू शकतात आपण काही टाकलं तर ते हळूहळू हो पब्लिक केलं मग ते कधी असा विचार केला नव्हतं की एवढ्या लोकांपर्यंत आपलं पोहोचतं पण जसं पोचायला पोचा लागलं तसं मग मा आता मजा येते आता मजा म्हणजे आवडीचं काम झालं हो, शंभर टक्के आवडीच आणि मला सांग हे जे रील्स बनवताना किंवा आपण व्हिडिओज बनवतो तेव्हा कमी वेळामध्ये जास्त कंटेंट द्यायचा असतो तर तेव्हा काय चॅलेंजेस येतात करताना कमी वेळामध्ये जास्ती कंटेंट म्हणजे कमी वेळ असणं कधी कधी चांगलं असतं की तुम्हाला एखादाच पंच येतो तो टाकला की झालं काम पण चॅलेंजेस हेच असतं की जर तो नाही आवडला तर मग गेलं मग ती व्हिडिओज वाया गेली त्यामुळे चॅलेंजेस पण असतात पण आता ते प्रत्येकावर असतं काही काहींना कमी वेळाचं मजा येते काही काहींना जास्ती वेळ करण्याचं मजा येते पण जशा प्रत्येकाच्या आवडीनुसार जे आहे ते करतात आता सोशल मीडिया म्हटलं आणि आता तू खूप मोठा स्टार झाला आहे प्रत्येकांच्या मनात तुझी जागा अथर्वसुद्धा मी म्हटलं की चेहऱ्यावर हास्य येतं आणि इतकं सगळं तू करताना तू कधी ट्रोल झालायस का ट्रोल म्हणजे ट्रोल कशाला म्हणतात मला माहीत नाही खरं तर म्हणजे ट्रोल म्हणजे काय आता लोक व्हिडिओ आपण टाकली की त्याच्यावर काही लोक चांगल्या कमेंट टाकतात काही लोक शिव्या देतात तुम्हाला तर ते जर ट्रोलिंग असेल तर हो ऑबियसली झालो आहे पण मला वाटत नाही ते ट्रोलिंग आहे कसं आहे कारण का जर ती व्हिडिओ आवडली नाही आहे तर ती का आवडली नाही हा जो माणूस सांगेल तो खरा की बाबा हां ह्याला खरंच आवडली नाही आपल्याला कळतं पण बळच काही येऊन शिव्या देणं किंवा काहीतरी बडबडणं त्याला काय ट्रोलिंग म्हणणं पण चुकीचं आहे त्यामुळे हो म्हणजे मला अजून तरी माझ्या ते वाट्यास आलेलं नाही आहे की काय असतं मोठं ट्रोलिंग आणि तुम्हाला हे करतात ते करतात पण असं तरी नाही झालेलं अजून बरं म्हणजे ट्रोल ट्रोल्स झाला किंवा काही मेसेजेस आले तर त्याच्याकडे इग्नोर करून द्यायचं सरळ हो मी तरी तेच करतोय आत्तापर्यंत की मी बघतच नाही म्हणजे मी मेसेज रिक्वेस्ट असतात त्या बघतो कोणी काही चांगलं लिहिलं असेल थँक्यू म्हणतो काही लोक काही वाटेल ते लिहितात त्यामुळे मग ते काय इग्नोर करायचं आणि ते काय त्यांना आपण भाव देऊन काय उपयोग पण नाही आहे आणि त्यांच्या कमेंट असं काय असतात काही एक पाचशे कमेंट असले की चार कमेंट वाईट असतात पण आपल्या माणसाचा स्वभाव असा की त्या चार कमेंटवरच आपलं लक्ष जातं की अरे हा आपल्याला वाईट बोललं पण आपण हे नाही बघत की बाकीचे चारशे शहाण्णव लोक आपल्याला चांगलं बनलीत पण त्यामुळं मग काय आता ते इग्नोर करायचं इग्नोर करायचं नक्कीच आणि रील्स करत असताना तू काही तंत्रज्ञान अवगत केलं आहे का नाही तंत्रज्ञान म्हणजे फक्त काय म्हणतात मोबाईलचा कॅमेरा वापरतो बाकी तर काही नाही आहे अजून तरी कधीतरी लागलाच तर माईक वापरतो तोही मी आत्ताच घेतला त्यामुळे वेगळं असं काही नाही वेगळं असं काही नाही कारण तुझ्या व्हिडिओज बघून असं वाटतं की खूप काही असं होत असेल खूप काही सेटअप असेल वगैरे वगैरे नाही माझा सेटअप शून्य सेटअप असतो मी एक तर घरात करतो नाही तर घराच्या आसपास कुठेतरी करतो त्यामुळे सेटअप वगैरे काही नाही फक्त कॅमेरा असतो आणि झालं उभं राहायचं एकाने दुसऱ्याने उभं राहायचं झालं इथंच व्हिडिओ संपतो तू आता इतका मोठा रील स्टार झालाय कंटेंट क्रिएट खूप सुंदर करतोस तू सो अनेक लोक काय असतात की रील बनवतात टाकतात अनेकांना मोठं व्हायचं असते आणि मधातच सोडून देतात सो असे काही लोक आहेत ज्यांना कंटेंट क्रिएटिंगमध्ये यायचं आहे पण त्यांना योग्य गायडन्स मिळत नाही तर त्या लोकांना काय सांगशील पहिलं म्हणजे मी जेव्हा हे रील्स किंवा हे कॉन्टेंट क्रिएशन करायला लागलो तेव्हा माझ्या डोक्यात नव्हतंच की ह्याच्यातनं प्रसिद्धी मिळते कारण का कोणाला मिळालीच नव्हती आधी जे आम आमची जी फर्स्ट बॅच असेल की जे ह्याच्यातनं पैसे कमवत असतील किंवा प्रसिद्धी मिळते त्यामुळे मला काही माहितीच नव्हतं की ह्याच्यातनं पण असं काहीतरी होतं त्यामुळे त्या उद्देशाने तर मी आलोच नव्हतो मी फक्त मला येतं आहे मी काहीतरी शिकलो आहे या गोष्टीबद्दल त्यामुळं मी या ह्याच्यात आलो आणि आता ते मला फक्त ह्याच्यातनं ती प्रसिद्धी किंवा काय असेल ते मिळालं त्यामुळे हे कधी डोक्यात नव्हतं त्यामुळे हे डोक्यात ठेवून येऊ नका की तुम्हाला इकडनं प्रसिद्धी मिळेल पैसा मिळेल असं काही ना नाही आहे जर ते प्रत्येकाच्या एकतर पहिलं गोष्ट म्हणजे नशिबावर की कोणाला काय मिळेल आणि हे जर तुम्ही डोक्यात ठेवून आला की तुम्हाला इथं हे मिळेल ते म्हणजे ते नक्कीच मिळणार नाही त्यामुळे असं काही डोक्यात ठेवून येऊ नका तुम्हाला जे आवडते ते करा ते लोकांना कर नक्की आवडेल मग बाकीचं आपप सगळं मिळत जाईल अथर्वची कंटेंट क्रिएटर करा कंटेंट क्रिएट करायला अथर्वला आवडतं व्हिडिओज बनवायला आवडतं पण अथर्वची वेगळी आवड काय आहे आव� माझी वेगळी आणि सगळ्यात पहिली आवड म्हणजे क्रिकेट आहे मी लहानपणापासून मी खेळलेलोपणे चांगल्या लेवलला खेळलेलो आहे त्याच्यानंतर मी मला क्रिकेट बघायला आवडतं मी क्रिकेटबद्दल किती वेळ ऐकू शकतो म्हणजे मी मला वाटते जास्ती काय म्हणतात मी जे काम करतो ते सोडून मी जास्ती क्रिकेटबद्दलच ऐकत असेन किंवा बघत असेन आता आपण अथर्व तुझ्यासोबत एक रॅपिड फायर करणार आहोत मी प्रश्न विचारेल तुला उत्तरं द्यायची आहे त्याची सो आवडता स्टार मीच स्वतः नाही तू सोडून मी सोडून एक नाहीये मग खूप आहेत कारण uh, मला एक जर सांगायचं झालं तर uh, मी आशाचं नाव घेईन की जो आता ग्रो होतोय अथर्व रुके म्हणून आहे मुंबईचा तो आत्ता ग्रो होते बाकी तर मोठे आहेत ते खूपच आहेत पण एक तो मला आवडतो की तो आत्ता होतोय मोठा होतोय तो तुझं इन्स्पिरेशन बरेचसे आहेत uh, ते पण बरेचसे आहेत बरेच पण मग दोनच सांगायचं झालं तर किशोर कुमार आणि पु ल देशपांडे अथवा तुझ्या बऱ्याचशा रील्समध्ये तुझ्या करताना बघायला मिळते जर घरी बायकोसोबत भांडण झालं किंवा ती नाराज झाली तर रिल्स होतात का हो काम काम आहे त्यामुळे रील्स त्या व्हायलाच पाहिजेत भांडण एकीकडे आणि रील्स एकीकडे बरं पुणे की मुंबई पुणेच पुणे वेब सिरीज की चित्रपट चित्रपट मी आता एका एक दोन ह्याच्यात थोडंसं केलेलं वेब सिरीज अजून केलेलं नाही मी स्वतःच एक थोडीशी थोडा प्रयत्न केला होता पण जर म्हणायचं झालं तर मला वेब सिरीज जास्ती आवडेल आवडे। बायकोसोबत रील करायला आवडेल की मित्रांसोबत नाही असं काही नाही तो कॉन्टेंटचा विषय म्हणजे मी बरेच वेळा असं होतं की मी माझी एकटी एकटा पण रील करतो त्यामुळे त्या ते कॉन्टेंटवर अवलंबून आहे की ह्या कॉन्टेंटमध्ये कोण जास्ती सूट होईल अशा ह्याच्यावर त्यामुळे त्याचं उत्तर नाही आहे पुणेकरांना पुण्याचा खूप अभिमान आहे पुणेकर असण्याचा आणि तूही एक पुणेकर आहेस तुझ्या रील्स मधून सुद्धा पुणे झळकतं तर पुण्याची वाटेल दीडशे दोनशे वैशिष्ट्य असतील पण तीन काय सांगितलं वैशिष्ट्य म्हणजे शहर असंय की शांत आहे म्हणजे गडबड जी असती जी मला कधी घेपली नसती आयुष्यात ती नाहीये इथे पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर दुसरं म्हणजे जर का त्यांना तुम्ही आवडलात तर ते पुणेकरांसाठी सारखं घेऊ शकत नाही आणि तिसरं म्हणजे खाणं पिणं बोलणं जे बोलणं आहे ते दुसरीकडे कुठंच नाही तुला काय अडचणी आल्या नाही मला असं स्ट्रगलचा काळ कधी नव्हताच पहिली गोष्ट म्हणजे कारण का स्ट्रगल आपण कशाला म्हणतो त्याच्यावर आहे तसं मग स्ट्रगल सांगायचं झालं तर मी हे पण सांगू शकतो की अरे मी ह्याच्यात गायचो माहिती का मी कॅफेमध्ये गायचो कोणी माझ्याकडे लक्ष द्यायचं नाही पण तो काय स्ट्रगल नाही आहे ते काम होतं तिथं ते काम केलं आणि त्याच्यातनंच ते काय म्हणजे एका रात्रीत आपल्याला कोणी हे करत नाही की तुझं हां चला आता ह्याला आपण स्टार करू त्यामुळे हे स्ट्रगल नाही आहे जे आवडत असतं ते काम आपण करत असतो तेव्हा काय असं स्ट्रगल वगैरे वाटत नाही त्यामुळे मी ह्या गोष्टीला स्ट्रगल म्हणून बघतच नाही आत्ता स्ट्रगल तसं आत्ता पण आहे की आत्ता तुम्हाला वेगळ्या गोष्टींचा असेल वेगळा डोक्याला ताप असेल पण असं स्ट्रगल असं काही मला नाही हे जाणवत अथर्व जर कंटेंट क्रिएटर नसतात तर अथर्व काय असतं अथर्वला काय बनायला आवडलं असतं क्रिकेटर बनवायला क्रिकेटर बनवायला आता ही आवड जपतोस क्रिकेटची हो मी तेवढा वेळ मिळत नाही खेळायला वगैरे पण बघायला ऐकायला आवडतं अथर्व तू तु आता तुझ्या भाषेत सगळ्यांना काय सांगशील तुझे इतके सगळे फॅन्स आहे अथर्व म्हटलं की एक चेहऱ्यावर हास्य येतं प्रत्येकाच्यात महाराष्ट्रात तर त्या लोकांना तू तु तुझ्या भाषेत काय सांगशील हे माझ्या भाषेत म्हणजे माझी अशी कुठली वेगळी भाषा नाहीये पण एवढंच सांगेन की तुम्ही एवढं प्रेम, प्रेम देत आहेत तर तुमच्यामुळं हे सगळं चालू आहे तर असंच प्रेम देत राहा मी तुम्हाला एंटरटेन करण्याचा प्रयत्न करत राहीन थँक्यू अथरव तुझ्यासोबत बोलून गप्पा मारून खूप छान वाटलं आणि तुझे फॉलोअर्स असेच वाढत राहू तुझी प्रगती या क्षेत्रात होत राहू ह्याचा आमच्याकडनं शुभेच्छा कॅमेरा पर्सन शिवाजी सह रश्मी केडीकर टॉप न्यूज मराठी पुणे